विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आलेखाच्या सहाय्याने एक समीकरण कसं सोडवायचं, कशी उकल मिळवायची या संदर्भामध्ये आपण एक उदाहरण बघत आहोत. उदाहरण पहिल्या म्हणजे उदाहरण आहे एक्स अधिक वाय बरोबर सहा आणि त्याच्यामध्ये दुसरं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर चार. आता मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे जो काय करायचं, वाय बरोबर रूपांतर करायचं. वाय बरोबर म्हणजे तुम्हाला सरळ एक्सची किंमत टाकून वायची किंमत काढता येते. एक्स बरोबरच्या पलीकडे नेलं तर काय होते, मायनस एक्स, आणि सहा बरोबर असल्या अधिक सहा, याचं पण तसंच वजा. ॲक्च्युली कसं आहे, वजा वाय जर घेतलं तर समजा नसेल लक्षात येईल तर तुमच्या वजा वायकडे ठेवा, एक्सला तिकडे न्या, वजा एक्स चार जशाल तसं अधिक एक. चिन्ह बदलून, चिन्ह बदलायचे म्हणजे दोन्ही साईडचे चिन्ह बदलावं लागतात. वजा वाय आहे तर अधिक वाय होते, वजा एक्स आहे तर अधिक एक्स होते, आणि अधिक चार आहे तर वजा चार होते. आता तुम्हाला सरळ सरळ सारणी तयार करायला, तक्ता तयार करायला काय येतं ते सोपं जाते. आणि मग सांगितल्याप्रमाणे चार बिंदू मिळवण्याचा प्रयत्न करायचा, चार बिंदूचे निर्देशक मिळवण्याचा प्रयत्न करायचा, त्याला त्या बिंदूच्या निर्देशकाला बिंदू नाव द्यायचं आपण एक सेकंद. हां मुलांना, इथं हा पहिला एक्स वाय एक्स कॉमा वाय. आणि आता आपण हे आपल्याला काही जास्त याच्यामध्ये कॅल्क्युलेशन दिसत नाही, त्यामुळे तोंडी अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन होऊ शकते. नसेल होत तर मग तुम्ही सरळ सरळ त्या किमती टाकून पाहायचे. आता एक्स एक्स बरोबर आपण पुन्हा मग सांगितल्यामुळे शून्यानं सुरुवात करा. शून्य शून्य झाल्या सहा वृत्त्यात शून्य कॉमा सहा पहिले एकचा डायरेक्ट पीचं नाव लिहून टाकायचं. पी बिंदूला पी नाव द्या, कोणतरी ए बी सी डी द्या, पी द्या पी झिरो सिक्स. दुसरं एक्स, आता वजा एक आहे, सहा अधिक आहे, सहातून एक गेला पाच राहिली एक पाच. आता एकची किंमत दोन टाका, मायनस दोन झाली इथं, मायनस दोन प्लस सहा, सहातून दोन गेली चार, मोठ्या संख्येचं चिन्ह. त्यानंतर आता एकची किंमत मायनस तीन, तीन टाकले म्हणजे मायनस तीन प्लस सहा, पुन्हा सहातून तीन गेले तीन, मोठ्या संख्येचे निर्णय अधिकच येईल तीन कॉमा तीन आणि चार. तसंच एक्स बरोबर काय करा, चार टाका, सहातून चार गेले दोन राहिली चार कॉमा दोन. याला आपण पी बिंदू झिरो सिक्स, याला क्यू एक पाच, आर टू सिक्स आणि यस थ्री थ्री. एक आपण जास्त सोडवला काही आवश्यकता नाही. तर असो कसं सोडवायचं आता तुमच्या लक्षात आलं ना, त्याच्यातले चारच बिंदू घ्यायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तसंच एक्स वाय एक्स कॉमा वाय. आता एक्स बरोबर पुन्हा शून्य घ्या, शून्य वजा चार, शून्य वजा चार, शून्यातून चार जात नाही म्हणजे तेवढीच किंमत राहील मायनस चार, शून्य कॉमा मायनस चार. इथं घ्या एक चार वजा एक, पुन्हा एकातून चार जात नाही, एक घेतली किंमत एकची म्हणजे मायनस तीन, मोठ्या संख्येचं चिन्ह. पुन्हा इथं दोन घ्या एकची किंमत, दोन घेतली चारातून दोन गेले दोन, पुन्हा उलट प्रोसिजर करा, वजा चिन्ह किंवा मोठ्या संख्येचं चिन्ह जसं तुमच्या लक्षात येईल तसं तुम्ही घ्या. एक्स बरोबर तीन घ्या, आता तीनातून चार जात नाही पण चारातून तीन जाते, पुन्हा निगेटिव्ह चिन्ह म्हणजे मोठं संख्या किंवा तुम्ही लहान्यातून मोठी जात नाही म्हणजे वजा घेतलं. असं असं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालते. तीनातून चार गेली मायनस एक म्हणजे तीन मायनस एक आलं का लक्षात. आता पुन्हा याला नाव द्या, याला ए नाव द्या समजा शून्य मायनस फोर, याला बी नाव द्या एक मायनस तीन, याला सी नाव द्या दोन मायनस दोन, याला डी नाव द्या तीन मायनस एक लक्षात. तर अशा प्रकारे हा तक्ता झाल्यानंतर आता आपल्याला कार्टेशियन अक्ष तयार करायचा. तर इथं मी कार्टेशियन अक्ष तयार केला. कार्टेशियन अक्ष म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की आडवा एक्स, हा आडवा एक्स घेतला आणि उभा वाय अक्ष घेतला. या ठिकाणी उजव्या साईडला तुम्हाला माहीत आहे संख्या रेषा लिहिताना काय संकेत आहे, उजव्या साईडला आले अधिक आणि डाव्या साईडला शून्याच्या
वजा संख्या लिहिली जे संकेत आहे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात तुम्हाला जेवढा जेवढे तुमचे जिथपर्यंत तुमचे बिंदू आहेत बिंदूचे निर्देशक तोपर्यंत तिथपर्यंत तुम्ही लिहू शकता मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार मायनस पाच तसाच उभा वाय अक्ष काय वर एक दोन तीन चार पाच सहा आणि शून्य वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच वजा सहा. विद्यार्थी मित्रांनो आता याचे चार चरण पडले पाहिजे. याला म्हणतात पहिल्याला पहिलं चरण. हे फार महत्त्वाचं आहे बिंदू स्थापताना तुम्ही कन्फ्युजन होणार नाही. दुसरं चरण हे तिसरे चरण आणि हे चौथे चरण. आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की पहिला आडवा जो असतो तो एक्स असतो आणि एक्स बिंदूचा निर्देश सुरुवातीला लिहितात. काय हा अधिक आहे की ऋण आहे. हा अधिक आहे त्याच्यामुळे पहिलं प्लस होईल आणि हे वायचा अधिकच आहे अधिक. त्याच्यामुळे कुठली संख्या समजा असली समजा तीन दोन पाच एक दोन असे जर असेल तर अधिकचे हे पहिल्या चरणामध्ये. दुसरं चरण कोणतं आहे आडवं पहा. पहिले एक्स अक्षीस आहे हे मायनस म्हणजे ऋण संख्या आहेत आणि उपा प्लस आहे म्हणजे हे झालं दुसरं चरण. तिसरं पहा तिसऱ्याच्या ऋण आहे एक्स अक्ष एक्स निर्देशक आणि वाय निर्देशक देखील ऋण आहे म्हणजे ऋण ऋण. आणि चौथ्याच्यात पहा एक्स निर्देशक प्लस आहे आणि वाय निर्देशक मायनस आहे. अशा प्रकारे तुम्ही चार चरण तुमच्या लक्षात ठेवायचे. पहिले प्लस प्लस दुसरं मायनस प्लस तिसरं मायनस मायनस चौथं प्लस मायनस. आणि बिंदू तुम्हाला आता समजा उदाहरणार्थ आहे शून्य सहा हा बिंदू स्थापायचा आहे ठीक आहे. हा एक तुम्हाला अजून काही गोष्टी सांगायच्या राहिलेल्या आहेत की एक्स अक्षाचं समीकरण एक्स अक्षाचे समीकरण हे वाय बरोबर शून्य असते लक्षात ठेवा विरुद्ध असते हां. आणि वाय अक्षाचे समीकरण हे एक्स बरोबर शून्य असते हे लक्षात ठेवा. लक्ष एक्स जर असेल तर त्या समीकरण विरुद्ध वाय बरोबर शून्य आणि वाय अक्षाचं बरोबर शून्य याचं काम आलेखावर आपल्याला पडते. आता इथं पहा एक्स शून्य आहे एक्स शून्य आहे आणि वाय सहा आहे म्हणजे साहजिक एक शून्य आहे म्हणजे तो वाय अक्षावर आहे. वायची संख्या दिलेली आहे वाय निर्देशक वाय अक्षावर आहे. आता इथं पहा हे प्लस प्लस एक पाच आहे. प्लस प्लस एक पाच असल्यामुळे हे पहिल्या चरणात हे देखील पहिल्या चरणात हे देखील पहिल्या चरणात. आता इथे शून्य वजा चार आहे पहा एक्स निर्देशक शून्य आहे म्हणजे वाय अक्षावर आहे म्हणजे वायवर हा वा जिथं वायचं हे आहे समजा वाय अक्षावर ज्या ठिकाणी मायनस चार आहे त्या ठिकाणी हा बिंदू येईल. त्यानंतर इथं एक मायनस तीन पहिलं अधिक आहे दुसरं ऋण आहे म्हणजे हा चौथ्या चरणात जाईल जाईल चर्चा नाही. तिसरं पहा सी प्लस मायनस चौथ्या चरणात. त्यानंतर डी थ्री मायनस चौथ्या चरणात. असा या चरणाचा विचार करून आपल्याला बिंदू सापायला सोपं जाईल. आता या याच्यावर जर तापाला गेलो तर हे काय म्हणता येईल की हे शक्य नाही कारण की हे काय मापक आहे प्रमाणानुसार घेतलेले नाही. कारण आपल्याला आलेखावर शून्य नंतर एका सेंटीमीटर एक घ्यायचं आहे दोन घ्यायचं आहे तीन तर प्रत्यक्षात तुम्हाला मी आलेख आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या तक्त्यावरून तुम्हाला आलेख काढून दाखवतो आणि एक सामायिक समीकरणाची उकल कशी काढायची ते थोडक्यात सांगतो.